धारणीमधली एक 26 वर्षाची मुलगी ही अकोटवरून तिला धमक्या देऊन पळवण्यात आलेलं होतं 23 मेला, आणि 23 मेच्या नंतर तिला काही 2 मुस्लिम युवकांच्या बरोबर हैदराबादला नेण्यात आलं, तिथे विजयनगरला ठेवण्यात आलं. हा पोरगा कत्तलखान्यामध्ये काम करतो हैदराबादला. तिथे एका मस्जिदमध्ये लग्नासाठी नेण्यात आलं, मस्जिदने नकार दिल्यानंतर मौलानाच्या घरी लग्न लावण्यात आलं. पहिले 8 दिवसपर्यंत त्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे ते चांगले वागले, मात्र 8 दिवसानंतर तिच्यावर अत्याचार सुरू झाले. तिला जबरदस्तीनं बैलाचं मांस गोमांस खाण्यासाठी प्रेशराईज करण्यात आलं, नमाज पढण्यासाठी प्रेशराईज करण्यात आलं, रोज तिला म्हणजे त्रास देण्यात आला. शेवटी 4-5 दिवसाच्या अगोदर तिने तिच्या आईला फोन केला. आईला फोन केल्यानंतर पोलीस स्टेशनलाही त्यांनी इन्फॉर्म केलं, आणि तिचे जावई आणि भाऊ तिला घ्यायला गेले, आणि घ्यायला गेल्यानंतर तिला विमानाने इथे आणलं. त्यावेळेलासुद्धा त्यांनी मोठा प्रतिकार केला, परंतु पोलिसाच्या साह्याने तिला सोडवण्यात आलं, हैदराबादच्या पोलिसाच्या साह्याने. या मुलीचं जेव्हा मागेही मी SP आणि DYSP आणि पोलीस इन्स्पेक्टर याच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्या मुलीनी व्हिडिओ केलेला आहे, तिच्याशी बोलणं झालेलं आहे, आणि ती राजीखुशीनं तिथे राहते. पण आता ती मुलगी सांगते की तो व्हिडिओ म्हणजे घरून करण्यात आला होता, आणि त्यावेळेला सगळे कुटुंबाचे सदस्य हजर होते, आणि त्यामुळं दबावामुळं तो व्हिडिओ तसा मला लावण्यात आला होता. त्या मुलांनी स्वतःच्या हातावर जखमा करून मी मरून जाईल किंवा तुझ्या भावाला मारेल अशा धमक्या दिल्यामुळं त्या मुलीची फसगत झाली. आज ती मुलगी सुखरूप इथे आलेली आहे, आणि आता LCB मध्ये तक्रारसुद्धा दाखल केल्या जाणार आहे. ताबडतोब या मुलीला त्रास देणाऱ्या, मुलीशी जबरदस्तीनं लग्न करणाऱ्या या सर्व कुटुंबाला जे सध्या हैदराबादमध्ये राहते त्याला अटक करावी, ही माझी मागणी आहे. हे प्रकरण का वाढत चाललंय हल्लीमध्ये जर पाहिलं तर, आणि मेळघाटमध्येच वाढताना दिसतोय? मेळघाटमध्ये आदिवासी बहुल एरिया आहे, आदिवासी क्षेत्रामध्ये प्रलोभनं देऊन धर्मांतरणही होत आहे. प्रलोभनं देऊन थोडे गिफ्टसारखे देऊन किंवा काही धमक्या देऊन साध्या भोळ्या मुलींना फसवण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात वाढतात आहे. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागतं की मागच्या काळामध्ये हे अवैध धंदे करणारे हे जे लोक होते यांना पोलिसाचं संरक्षण मिळत होतं, आणि त्याच्यामुळं तक्रार करायला गेले तरी पोलीस तक्रारही घेत नव्हते. या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा या मुलीचा मामा तक्रार करायला गेला धारणी पोलीस स्टेशनमध्ये, तर या मुस्लिम कुटुंबाच्या नात्यातली एक आदिवासी बाई होती तिच्यामार्फत ॲट्रॉसिटी दाखल करून घेऊन पोलिसांनी तिच्या मामालाच अटक केली आणि आतमध्ये ठेवलं. म्हणजे तक्रार करणाऱ्यालाच अटक करण्याचा पराक्रमसुद्धा धारणीच्या ठाणेदारांनी केलेला आहे. ही गंभीर बाब आहे, आणि मे महिन्यामध्ये संपूर्णतः अवैध धंदे संरक्षण आणि जो तक्रार करायला येईल त्यालाच मारहाण आणि त्याच्यावर गुन्हे दाखल, आणि या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन दुर्दैवाने मिळत होतं. वाईट वाटतं पण म्हणावं लागतं की त्या चिरीमिरीच्यासाठी अवैध धंदे वाल्यांकडून पोलिसांकडून त्यावेळेला संरक्षण मिळत होतं. आता ते होऊ नये म्हणून आम्ही कंबर कसलेली आहे. मला सांगा की ही मुलगी जेव्हा हैदराबादला गेली होती त्याच्यानंतर त्या कुटुंबाने जेव्हा पोलिसांशी संपर्क झाला, पोलिसांनी त्या मुलीशी तिथे व्हिडिओ कॉल करून सांगितलं की, तेव्हा मुलीने सांगितलं की मी खुश आहे म्हणून, आणि हे नेमकं म्हणजे पोलिसांनी का पथक पाठवलं नाही तिथे हैदराबादला पाहण्यासाठी किंवा चौकशीसाठी, तेव्हा का ताब्यात घेतलं नाही त्या युवकाला विचारपूससाठी? हे हाच प्रश्न मी वारंवार DYSP गोहर ठाणेदार बेलखेडे आणि अधीक्षक बारगळ यांना विचारला, तर त्यांचं म्हणजे या प्रकरणाला इतकं ब्लंटली घेतलेलं होतं की अकोटवरून या मुलगी गेली म्हणून अकोटचे ठाणेदार अकोटचे पोलीसवाले पाहतील, पण धारणीमध्ये राहणारी ती मुलगी
धारणीमध्ये राहणारा अगोदरचा तो मुलगा, त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही आणि ठाणेदार आणि डीवायएसपी प्रत्यक्ष भेटीमध्ये मला त्यांनी सांगितलं की त्या मुलीनी होकार दिला आणि विजयनगरच्या हैदराबादच्या पोलीस स्टेशनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर तिच्या आईशी बोलणं करून देण्यात आलं आणि त्या मुलीनी सांगितलं की मी माझ्या मर्जीने आलेली आहे आणि मी राहायला इथे तयार आहे. आता ती मुलगी सांगते की ते मला पोलीस स्टेशनमध्ये नेलंच नाही, फक्त एक पोलीस कॉन्स्टेबल आला होता आणि साध्या मोबाईलच्या व्हिडिओ कॉलवरून म्हणजे तिच्या घरूनच जिथे तिच्या तीन नंदा, सासरा, सासू आणि नवरा हे सगळे मुस्लिम आणि बाकीचे मुस्लिम नातेवाईक तिच्या बाजूला होते आणि त्याच्यामुळं तिला सांगावंच लागलं की मी खुश आहे म्हणून, मी स्वतःच्या मर्जीनं आली म्हणून. पण या पोलिसांना असं वाटलं नाही की या मुलीला इथे आणावं, इथे विचारणा करावी किंवा इथले पोलीस तिथे पाठवून खातरजमा करावी की आपल्या इथली एक मुलगी जर हैदराबादला निघून गेलेली आहे, मिसिंगचा रिपोर्ट दिलेला आहे, तर या मुलीचे काय हाल होत असतील. हे दुर्दैवानं अकोटच्या पोलिसांना आणि धारणीच्या पोलिसांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही, हीच दुःखाची बाब आहे. आता सरकार आता बदललेलं आहे, शिंदे फडणवीस सरकार आलेले, गृहमंत्री पण देवेंद्र फडणवीस झालेले आहे, तर आता काय मागणी करणार आहे आपण गृहमंत्र्याकडे, आता काय पावलं उचलणार आणि अमरावतीमध्येच का वाढत आहे लव जिहाद? अमरावतीमधल्या लव जिहादच्या केसेस म्हणजे ज्यामध्ये धारणीच्या एका मुलीला आम्ही सोडवलं, दुसरी कोटमीची मुलगी जिचा जीव गेला म्हणजे तिला मारून विहिरीमध्ये टाकण्यात आलं, आदिवासी मुलगी आहे, ही तिसरी मुलगी आज आलेली आहे. जेव्हापासून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुलींची सुद्धा ज्यांच्यावर अत्याचार होतात आहे त्यांची हिंमत वाढली आहे, पालकांची सुद्धा जे दबलेले होते ज्यांना दबावात ठेवण्यात आलं होतं त्यांची सुद्धा हिंमत वाढली आणि त्यामुळं ते सातत्यानं संपर्क करतात आहे. माझी मी आता गृहमंत्री महोदयांनाही भेटणार आहे आणि त्यांना विनंती राहणार आहे की लवजियाच्या ज्या ह्या केसेस आलेल्या आहे किंवा ज्या मिसिंग गर्ल्सच्या केसेस आहे किंवा हे प्रकरणं खाजगी संस्थांकडे किंवा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लग्न लावले जातात याच्यासाठी एक SIT नेमून याची संपूर्णता चौकशी करावी आणि यामध्ये जे जे पोलीस कर्मचारीसुद्धा ज्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांनासुद्धा घरी पाठवणं आवश्यक आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.